कर्तबगार व शूरवीरांची भूमी म्हणून निमगाव जाळीचा उल्लेख नेहमीच होतो। अशा या पेशवेकालीन व शिक्षणाने समृद्ध असलेल्या निमगाव जाळी तालुका संगमनेर या खेडेगावात मातोश्री सत्यभामाबाई व पिताश्री राणूजी यांच्या पोटी शिवाजीरावांचा निमगाव जाळी येथे 17 जुलै 1960 रोजी जन्म झाला। कधी कधी गावामुळे कुणाला महत्व प्राप्त होते, परंतु येथे शिवाजीरावांमुळे गावालाच महत्व प्राप्त झाले। ग्रामीण भागातील जेमतेम परिस्थिती असलेल्या कुटुंबातून जन्म घेतलेल्या शिवाजीरावांनी आपल्या हुशारीने व कर्तबदारीने स्वतःचेच नव्हे तर गावाचेही नाव उभ्या महाराष्ट्रात प्रज्वल केले आपले प्राथमिक शिक्षण त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव येथे पूर्ण करून ज्ञानमाता विद्यालय संगमनेर येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले। त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे MSc एग्री शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली। MPSC परीक्षेच्या माध्यमातून 1984 ला जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख पुणे या पदावर काम करून त्यांनी आपल्या सेवेचा प्रारंभ केला। त्यानंतर 1985 ते 1987 मुंबई येथे वित्त लेखा सेवा वर्ग एक म्हणून काम केले। 1987 ला उपजिल्हाधिकारी म्हणून नाशिक येथे प्रशासकीय कामाचा ठसा उमटवला। 1990 ते 1993 अमळनेर येथे उपजिल्हाधिकारी व प्रांत अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली। प्रशासनातील अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा थोड्या दिवसातच नावलौकिक झाला। 1993 ते 1995 निफाड जिल्हा नाशिक येथे त्यांनी प्रांत अधिकारी म्हणून आपली सेवा बजावली। 1997 ते 1999 आपल्या कर्तबदारीने त्यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे खासगी सचिव म्हणून काम पाहिले। 2001 ते 2004 दरम्यान ते केंद्रीय अर्थमंत्री राज्यमंत्री पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांचे खासगी सचिव म्हणून तसेच कार्यालय अधीक्षक म्हणून त्यांनी नवी दिल्ली येथे आपली जबाबदारी पार पाडली। 2004 ते 2005 ला कोकण विभाग उपायुक्त म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला। सिडको मुंबईचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले। 2006 ते 2008 कोकण मुंबई नाशिक धुळे विभागाचे जात पडताळणी विभागाचे अध्यक्ष म्हणून यशस्वी काम केले। 2016 मध्ये त्यांच्या प्रशासकीय कामाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली। 2018 मध्ये जालना जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव झाला। प्रधानमंत्री पीक योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना प्रधानमंत्री पुरस्कार देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। त्यानंतर 2020 पर्यंत त्यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी काम केले। 2020 मध्ये त्यांची राज्याच्या अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या सामान्य प्रशासन विभाग मंत्रालयाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव म्हणून त्यांनी आपली जबाबदारी अत्यंत उत्तमपणे पार पाडली व नियत कालमानानुसार 31 जुलै 2020 रोजी ते आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले। आपल्या संपूर्ण सेवा काळात गावाकडे त्यांचे कधीही दुर्लक्ष झालेले नाही। गोरगरिबापासून ते दीन दलितांपर्यंत त्यांनी आपल्या परीने गावाची सेवा केली। यासाठी त्यांनी राजे शिवाजी प्रतिष्ठान व राजे शिवाजी ग्रामीण पतसंस्थांची निर्मिती करून समाजसेवेचे व्रत अखंडपणे चालू ठेवले। माता पित्यांकडून मिळालेल्या समाजसेवेचा वारसा त्यांनी जतन करण्याचा जणू विडाच उचलला। सामाजिक कार्याचा ध्यास घेतलेल्या शिवाजीरावांनी आपला प्रत्येक क्षण गावाच्या विकासासाठी समर्पित केलाय। या सर्व कामात त्यांना त्यांच्या धर्मपत्नी सौ सुवर्णाताई 1987 पासून सावलीप्रमाणे त्यांच्या पाठीमागे उभ्या आहेत। मुलगा रितेश 2012 पासूनच अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे वित्त कंपनीत सेवा करतो। दुसरा चिरंजीव राकेश अमेरिकेतून नुकताच मायदेशी येऊन तंत्रज्ञान आधारित व्यवसाय व शेती करत आहे। मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा या कर्तबगार पुरुषाचा 17 जुलै रोजी वाढदिवस। त्यांच्या या वाढदिवसानिमित्ताने राजे परिवार व निमगाव जाळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना अनंत अशा मंगलमय शुभेच्छा। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अशोक गोसावी निमगाव जाळी।